अग्निपुराण यज्ञकुंडाची निर्मिती व अग्निस्थापना। नारद म्हणाले, 24 अंगळे मानाची चौकने कुंड दोरोनी माप घेऊन खणावे। त्या खोदलेल्या कुंडाला 2 अंकुळे मापाचे मेखल बनवावे। सत्व रज तम अशा 3 मेखेला असतात। मेखेलाची उंची 12 अंगुळे असावी, त्याचे प्रमाण 6, 4, 2 अंगुळे असावे। योनी 10 अंगुळे मापाचे बनवावे। पुढे ती क्रमशः 6, 4, 2 अंगुळीची व्हावी। योनीचे स्थान पश्चिम दिशेस मध्यभागी असावे। त्याची आकृती पिंपळासारखी असावी। या वरीलप्रमाणे रचना झाल्यावर पूर्वकडे खोल खणीत जावे। आयात 4 अंगुळचा असावा। आकार नाल सारखा असावा। मूळ योनी अग्रह 6 अंगुळे असावी। हे माप 1 हात मापाच्या कुंडाचे आहेत। मोठ्या कुंडाच्या बाबतीत त्या पटीत ती मापे वाढवावी। कुंडाच्या कोणात वर्तुळा रचना केल्यास कुंड वर्तुळाकार कृती होईल व अर्धचंद्राकृती होईल। कुंड वर्तुळाकार असता मेखले देव असतात। हे झाले 1 हात मापाचे कुंड। 5 व 7 प्रमाणाचे कुंड निर्माण केल्यास त्याला चौरस कुंड असे म्हणतात। गोलाकार कुंडात मेखलेवर पांगळ्याचे चिन्ह बनवतात। मध्यांगभागी 3 भागाचे गोल गर्त खसावे। तिरिक्षा वर तेवढ्याच रूपाने खणून बाहेर अर्धभाग भागाचे शोधून करावे। उरले भाग पाव अंगुळे खणावा। अर्धा भागात मेखल बनवावी। कंठ 3 भाग विस्ताराचा आयत असावा। 1.5 अंगुळेचे मापाचे मुख्य असावे, म्हणजे विस्तार 4, 4, 4, 5 अंगुष्ठे 2, 3 अंगुळी मापाचा मध्य झालेला केला असावा। आयामा पुरेसे खोल असावा। कंठ प्रदेशात करंगळी जाईल अशी खोल करावी। स्त्रुवा बनवतात, 1 हात लांब बनवावी। त्याचा गोल अंगुले असावा। आकार गायीच्या चिखलात उमटलेल्या खुरांप्रमाणे असावा। स्त्रुवा ओली करून रेखांकित करावी। पहिली रेषा सौम्य व टोकदार असावी। 2 पूर्वभिमुख रेषामध्ये 1 रेषा दक्षिणभूमी काढावी। प्रणमाने शुद्धी करून वैष्णवाची शक्ती कल्पना करावी। देवाच्या स्वरूपाने ध्यान करावे। देवास संतुष्टी करण्यासाठी अग्निदेवच्या स्वरूपात स्त्रियांनी ज्ञान यावे अशी भावना करावी। अग्निस्त कुंडात स्थापन करून समिद्या टाकून दर्वांना परिमोहन करावे व सर्व दिशांना कुशस्थकरण करून समिदा कुश स्त्रुका स्त्रुवा आजस्थली चरुस्थली कुश छदीप तूप प्रणिता पात्र वस्तू नीट लावून ठेवाव्यात। प्रणिता पात्रातील हजाराने पूज्य वस्तू पवित्र कराव्यात। प्रणिता पात्र फुले टाकून विस्मरण करावे। नंतर दर्वाची प्रोक्षणे पाण्याने भरावी। अग्नीचे ध्यान करून प्रोक्षणे कुंडासमोर ठेवावे। त्याचे तुपाचे भांडे समोर घ्यावे। निर्गर्भ प्रवेश असली अग्निसहिता दर्भ कंठा अनुमिका यांचे उचलून 3 वेळा वर करून अग्नीत टाकावे। स्त्रुका स्त्रुवा धुवून दर्भाचे अंश स्वच्छ ठेवावेत करण्यावेत व त्यांची समंत्रक स्थापना करावी। उरलेला भाग पुढील भागात।